मराठीमध्ये म्हणतात की अन्न हे पूर्ण ब्रह्म. तसं की एक लोकांना रोज अन्न पोचवण्याचं काम मी करतो, म्हणजे एक सगळ्यांची सेवा करण्याचा एक मला म्हणजे माझ्या नशिबात आलं आणि ते माझ्या नशिबात कुठेतरी होतं ते मला मिळालं. आज आपला पगाराचा दिवस आहे. ह्या एकजुटीचं कारण म्हणजे असं की सगळे लोक हे वारकरी पंथामधून आहे आणि वारकरी पंथामधून असल्यामुळे तुकाराम महाराजांनी म्हणलेलंच आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आमची कामाची पद्धत ही खूप वेगळी आहे पण त्यातूनच ती तितकी सोपी आहे. वेगळी म्हणजे कसं, त्या ज्या डब्यावरती कोड असतो कोड सिस्टमनुसार घरनं डबा कुणी घ्यायचा, सेशनपर्यंत कुणी न्यायचा, सेशनवरनं ऑफिसपर्यंत कुणी न्यायचा, हे त्या कोडवरती ठरलेलं असतं. कॅन्टी लेटो काय आमची पद्धत जी काम करण्याची आहे ती एक रेली रेस सारखी आहे आणि जरी एखादा व्यक्ती त्याच्यामध्ये मागे राहिला तरी दुसरा व्यक्ती त्याला सहाय्य करून पुढे घेतो आणि त्याचं काम पूर्ण करून घेतो. अरे विना हाडा बघूनच आहे. कोड सिस्टम असे ठेवलेले आहे की त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन, आकडे, शब्द ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून पद्धत वापरलेली आहे आणि ही पद्धत वापरायचं कारण म्हणजे की आमच्यामध्ये लोक कमी शिकलेले आहेत. चलो कसं काय रे खोके ते कसं असतं की रोज आमची वेळेबरोबर शर्यत असते पण किती काय केलं तरी मीच जिंकतो. डबेवाल्या व्यवसायाने खूप काय दिलं. लोकांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे एकदम चांगल्या पद्धतीनं आहे. ज्यावेळेस बाहेरच्या कंपन्या आपल्याला मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांच्याकडे बोलवतात तरी मनाला असं समाधान मिळतं की आपण सुद्धा समाजामध्ये एक चांगला भाग म्हणून ओळखला जातो. प्रिन्स चार्ल्स चर्चगेट सेशनला आले. ज्यावेळेस त्यांचं लग्न अरेंज केलं त्या लग्नामध्ये इंडियामधून फक्त चारच व्यक्ती इन्व्हाइट केल्या होत्या, त्याच्यामध्ये मुंबईचे डबेवाले म्हणून दोन व्यक्ती होत्या. मी कामाला अजिबात घाबरत नाही, माझ्या मुलीला घाबरतो. कारण असं की जर मी तिला खाऊ घेऊन गेलो नाही याच्या तर मला घरामध्ये एंट्री नसते.